बुक्स दॅट स्पीकमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे ए हाड त्या तपकिरी रंगाच्या लहानशा कुत्र्याला पाहिलं की प्रत्येकजण हेच म्हणायचा एकसारखे तेच शब्द ऐकून त्या कुत्र्याला आपलं नावच मोळी हाड आहे असं वाटायला लागलं होतं पण एक दिवस मात्र एका मुलाने शाळेतून घरी जाताना आपल्या डब्यातला खाऊ हाडला द्यायचं ठरवलं मग पुढे काय झालं या छानशा गोष्टीत नक्की ऐकूया ए हाड नावाचा कुत्रा ओरिजिनल स्टोरी अ डॉ कॉल्ड शू बाय प्रथम बुक्स गोष्ट लिहिली आहे कविता पुण्यमूर्ती चित्रांकन सार्थक सिन्हा मराठीत अनुवाद फारूक एस काझी गोष्टीचं वाचन असावरी दोषी ए हाड मोटारसायकलवरचा माणूस खेकसला ए हाड चल वाटेतून बाजूला हो ए हाड आई ओरडली हा भटका कुत्रा आहे रे बाळा हात लावू नकोस हा त्याला ए हाडे कॉफी शॉपचा मालक दरडाऊन म्हणाला पळे दोन उगाच माझ्या गिरायकांना घाबरवू नको तपकिरी रंगाचा तो लहानसा कुत्रा मग अंधाऱ्या कोपऱ्यात अंग चोरून पडून राहायचा प्रत्येकजण त्याला पाहिलं की ए हाड असं खेकसायचा त्यामुळे नंतर नंतर त्याला आपलं नावच मुळी हाड असंच असल्याचं वाटायला लागलं पण हाड हा काही पूर्वीपासूनच रस्त्यावरचा भटका कुत्रा नव्हता एका कुटुंबातच राहायचा तो पण त्या घरातला मुलगा फार संतापी आणि तरेवाईक होता ए चल मला एखादी कसरत करून दाखव ती काठी आणून मला उठून राहा भाऊ तो हाडला सांगायचा पण हाडला असं कसरत बिसरत करणं हे प्रकरण काही माहीतच नव्हतं मुळी असं हुकूम ऐकून ऐकून तो खूप घाबरून जायचा अखेर थोड्याच दिवसात त्या मुलाचं हाडवरचं मन उडालं त्याला आता दुसरं एखादं नवीन खेळणं हवं होतं एक दिवस त्या मुलाच्या बाबांनी हाडला एका बसस्टँडजवळ सोडलं आणि ते भुरकन निघून गेले हाडने खूप वेळ त्यांची वाट पाहिली पण ते परत आलेच नाहीत आता रस्त्यावरच्या धूळीने हाडचं अंग माखून जायला लागलं हळूहळू तो कचरा कुंडीतून अन्न शोधायला शिकला सुरुवातीला तो उकाडा आणि चिकचिकीने वैतागून गेला मग आला पाऊस आणि गारठा थंडीने कुडकुडत भुकेल्या पोटी हाड कचऱ्याच्या ढिगावर पडून राहायचा एके दिवशी त्याला रस्त्यावरून चालत निघालेला अदित नावाचा मुलगा दिसला तो जवळ येऊन हाडकडे पाहू लागला अदितने आपल्या दप्तरातून जेवणाचा डबा बाहेर काढला त्यात अजून थोड्या इडल्या शिल्लक होत्या त्यानंतर रोजच अदित आपल्या डब्यातला खाऊ हाडला द्यायला लागला सुरुवातीला हाड लाजायचा अदित तिथून गेला की मगच तो त्याने दिलेला खाऊ खायचा पण नंतर मात्र अदितच्या बुटांचा आवाज कानावर पडला की हाड हळूच भुंकत उड्या मारायला लागायचा थप 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 एक दिवस अदित घरी जायला निघाला हाडही लपतछपत त्याच्या पाठोपाठ निघाला अदित जेव्हा जेव्हा मागे वळून पाहायचा तेव्हा हाड एखाद्या हातगाडीच्या झाडाच्या किंवा स्कूटरच्या मागे लपून बसायचा अदित खिशात हात घालून शीळ वाजवत चालत होता घरी पोहोचला तेव्हा अदित म्हणाला बाबा पाहिल्यात का माझ्यासोबत कोण आलं आहे ते याला आता आपल्याकडेच ठेवून घेऊया का आता अदित जिथे जाईल तिथे हाड त्याच्या मागोमाग जायचा अदित गाणं म्हणत आंघोळ करेपर्यंत हाड बाथरूमच्या बाहेर बसून राहायचा अधित शाळेत जायचा तेव्हा हाड पुढच्या दारात त्याची वाट पाहत बसून राहायचा अदित आपल्याला सोडून दूर तर जाणार नाही ना तो परत आलाच नाही तर हाडला सतत ही धास्ती असायची एक वर्ष सरलं हाड आणि अदितची आता छान दोस्ती झाली होती अदित कधी बाहेर गेला तरी तो नक्की परत येणार हे हाडला नीट समजलं होतं आणि आता शा हाडला एक नवीन नावही मिळालं होतं ए टॉफी माझं पुस्तक मला परत दे भाऊ कशी वाटली ही छोटीशी गोष्ट मस्त होती ना अशा अनेक गोष्टी ऐकण्यासाठी बुक्स दॅट स्पीक या चॅनलला जरूर भेट द्या यूट्यूबवर आणि वेगवेगळ्या पॉडकास्टिंग चॅनल्सवर वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट बुक्स स्पीक डॉट कॉम भेटूया पुढल्या गोष्टीत तोपर्यंत बाय बाय धन्यवाद